मालक मालक ओ मालक मशाल थकलात का का पुरुच्या बासरीचे सूर ऐकून डोळ्यावर झापड आली ओ जमीनदार साहेब थकलात नाही जरा विसावतोय आबासाहेबांनी एवढा मोठ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर टाकली आणि निघून गेले तू सोबतीलेस म्हणून नाहीतर उगाचच खरंच अगं खरंच थोड्या वेळापूर्वीचा या वाड्यातला झगमगाट लोकांचा उत्साह प्रेम नृत्यसुरांचा जल्लोष किती प्रसन्न वाटत होत वाटत होत की माणसांबरोबरच हा वाडा या वाड्याच्या भिंती नाचतायत हसतायत आणि त्यात लक्ष्मीसारखी सजलेली तू पार्वती खरंच मलाच माझ्या भाग्यानं थक्क व्हायला झालं पार्वती काय झालं काय झालं अरे तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू माझ्या अपूर्णत्वाची खंती ही पार्वती मोगऱ्याच्या बनाला जसं निवडुंगाचं कुंपण असावं तसं देशमुखांच्या सुखाच्या भरजरी वसाला माझ्या अपूर्णतेची दुःखाची किनारे ही मी पुत्रीक राहिलेली अंबाबतीने आपल्याला भरभरून सुख दिलं पण माझ्या मातृत्वाचं सुख ही राहून घेतलं असं का म्हणतेस पार्वती कारण दुःखाने सळणारी एक जखम दिली मी या घराने तुम्ही मला सगळी सुख दिली तू पण मी साधं बाळ देऊ शकले नाही तुम्हाला अगं पण आपण पुरुला मुलासारखंच वाढवलं नाही का आणि सर्व सुखी असा या जगामध्ये कोण आहे ग स्वतःला आवर बरंच पर्वती स्वतःला आवर अगं पोटच्या मुलाला मायेनं कोणीही वाढवेल पण सावत्र दिराला तू पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलंय आता पुरुष आपला मुलगा नाही का तोच एक आधार आहे पुरुचं लग्न झालं सुनबाईला बाळ झालं की मी वचन मुक्त होणार मी सासूबाईनं वचन दिलं होतं घराण्याला वंश हवा पुरुचं बाळ अंगणात खेळताना बघायचं बस हाच ध्यास घेतलाय मी अगं त्याला अजून वेळ आहे तो लहान आहे अजून कोण पुरु हो तुम्ही समजता तेवढा बाळोबा नाही येतो कळेल कळेल कधी